अध्याय विसावा श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा गुरुभ्याय नमा, नम नमा जे माती नमन माजे लक्ष्मी मातेच्या चरणाला नमन तुझ्या भवानी तुचं कन्याकुमारी तु माता पार्वती देवी तुझा आशीर्वाद दे गीता लेखणी स्वामी गजानन ग्रंथ काव्य करणी स्वामी गेले समाधी घेऊन परंतु भक्त देऊन लागले सदा दर्शन गणपत कोठाडे येई स्वामी दर्शनाला एकदा मणिवंदला अभिषेक करावा स्वामी समाधीला ब्राह्मणांना द्यावे भोजन तोच पत्नी वंदली करून नको करू खर्च उगाच खाण्या नको भोजन देणे ते ब्राह्मणाला त्यापेक्षा कपडे तोच स्वामी वंदले ब्राह्मणा पत्नीला नको पती इच्छेला नाही कमी पडणार संसार पत्नीने स्वप्न सांगितले गणपतीला गणपत कठोड्याने भोजन दिले दसऱ्याला लक्ष्मण जांजळाला असाच स्वामी अनुभव झाला हो तो कंटाळ होता जीवनाला व्यापारासाठी आला मुंबईला तोच बोरी बंदर स्टेशनला योगी भेटला निशाणा घेऊन कसे चालले जीवनाला स्वामी गजानन भय भजतोय ना मनात गजानन स्वामी पुण्य तिथी दिनीला आठव तुझ्या मनाला पुत्र शोक कसा झाला बापट मास्तरांना लक्ष्मणा पेटकरांचा अनुभव तू कसा विसरला परामंसाच्या त्या खुनेने ओळखले लक्ष्मीणाने स्वामी गजानन महाराजांना श्री गजानन महाराज पुण्य तीर्थी करू लागला दरवर्षाला कडब गावीचा माधव जोशी आला होता ज, जमीन मोजमाप करायला इच्छा झाली म्हणी जावे स्वामीच्या मठाला वंदला कुर्तु बुद्धीने शिपायाला सायंकाळी जाऊन बैलगाडीतून गजानन महाराजा मठाला साहेब नदीला आहे पाणी तसेच आकाश आले मेघांनी वेडून अरे लवकर येऊन मठाला जाऊन मोजमापाला उशीर झाला तरी निघाले मठाला तोच पाणी आले नदीला वेढले चहू बाजूने गाडीला कुर्तू बुद्धीला पार्थिले ईश्वर पुरातून मात्र पुरातून मात्र वाचले दोघांना भोजना भोजना देऊन ब्राह्मणाला नवस पुरी तो केला यादव गणेश सुभेदार हिंगणी गावाचा तो व्यापार करी कापसाचा तोटा आला होता दहा हजाराचा विचार करीत होता कौसरीकरांचा द्वारा वंधाला तोच अवसरीचा द्वारी एक भिक्षे करी आला यादव म्हणाला माहितीने माहितीये तू का चिंतेत दहा हजाराचा तोटा झाला तुझला निरखुण पहा मजला आशीर्वाद आहे यादव तुला भिकारी निघून गेला दर्शन नाही का कला यादव मनी म्हणाला स्वामी गजानन महाराज दर्शन देऊन गेले मजला त्यावेळी किंमत आली कापस सा दा का आला तसाच स्वामी भक्त देव डॉक्टर राजाराम कौराने टाळले मठाधिपतीच्या दिलेला प्रसादाला तोच चमत्कार म्हणून आला नेहमीचा गाडी वाणा रस्ता कसा चुकला हे कडे ना नाही डॉक्टर कवराला बैलगाडी उभी राहिली तलाव काठा आला कवरमणी वंदला आज मी नाकार स्वामी प्रसादाला प्रभावी पोचले शेगावाला त्यावेळी स्वामी आले होते रात्री बैलगाडी मार्गदर्शनाला सारा वृत्तांत सांगितला बाळा भाऊला एक वर्ष रत्नसाचा पुत्रला स्वामी पुढे जीवदान मिळाले त्याला जनो स्वामींनी यमलोकीतून परतून आणले पृथ्वी कळाला तसेच चंद्र रामचंद्र पाटील कन्या क्षयरोगाने होती पछडली शक्ती नव्हती तिच्या तनाला स्वामीच्या भक्तीने रोग बरा झाला काही दिवसांनी आले चालत मठाला चा, रामचंद्राच्या पत्नीचा वातविकार स्वामी गजानन कृपेने बरा झाला वैशाख षष्टी वध्याला बाळाभाऊ स्वर्गवासी झाला स्वामी स्वप्नी वंदले नारायण पाटलाला संभाळावे या यावे शेगावाचा मठाला नारायणाने सांभाळले मठ कारभाराला विसाबाध्याय अर्पण स्वामी गजानन महाराजांच्या चरण कमलाला अध्याय विसावा समाप्त